शेती विषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नाफेड मार्फत पहिल्यांदाच लेट खरीप कांद्याची खरेदी सुरू झाली होती, मात्र ती नावापुरतीच ठरण्याची स्थिती आहे। कारण गेल्या 2 दिवसांपासून नाफेडकडून कुठलीही मागणी थेट खरेदीदार शेतकरी उत्पादक कंपन्यांकडे नोंदवली जात नसल्यानं ही कांदा खरेदी रखडली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा नाफेडच्या कामकाजाबाबत गोंधळ निर्माण झाला आहे। हा विषय नेमका काय तेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी धनंजय सानप, तुम्ही पाहताय ॲग्रो वन। तर जानेवारी अखेरपासून लेट खरीप कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली, त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नव्हता। या पार्श्वभूमीवर राज्यात वातावरण तापल्यानंतर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे नाफेडमार्फत लेट खरीप कांद्याची खरेदी सुरू करावी अशी मागणी केली होती। त्यानंतर शेतकऱ्यांचा रोष पाथा, नाफेडमार्फत लेट खरीप कांद्याची खरेदी सुरू झाली होती। केंद्र सरकारच्या ग्राहक संबंधित मंत्रालयानं नाफेडला खरेदीचे काम दिले होते, मात्र त्यांच्याकडे क्षेत्रीय पातळीवर कुठलीही खरेदीची यंत्रणा नाही। त्यामुळे ही कांदा खरेदी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या महासंघांना देण्यात आली। महासंघांनी उपखरेदीदार म्हणून त्यांच्याशी संलग्न असलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत कांदा खरेदी सुरू केली होती। जिल्ह्यात निवडक काही महासंघ कार्यरत होते, तर जवळपास 40 खरेदी केंद्र असल्याची माहिती समोर आली आहे। नाफेडच्या ट्विटर हँडलवर मंगळवारी म्हणजे 28 मार्च रोजी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र आणि गुजरातमधून 4,059 शेतकऱ्यांकडून कांद्याची खरेदी झाली आहे। त्यातच अलीकडे शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केल्यानंतर त्यांना वेळेवर पेमेंट मिळत नसल्यानं मोठ्या अडचणी निर्माण झाल्या। त्यामुळे गेल्या 10 दिवसांपासून जिल्ह्यातील काही उत्पादक कंपन्यांनी ही खरेदी थांबवली होती। तर अलीकडे ज्या शेतकरी उत्पादक कंपन्यांनी हा खरेदी केलेला कांदा नाफेडकडे पाठवला होता, त्यात हा माल यांना त्या कारणाने नाकारण्याचा प्रकार घडल्याचे काही शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींना सांगितलं। त्यामुळे नाफेडच्या कामकाजाबाबत पुन्हा प्रश्न निर्माण झाला आहे। कांदा दर घसरणीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 1 फेब्रुवारी ते 31 मार्च दरम्यान विक्री केलेल्या कांद्याला 350 रुपये प्रति किलो अनुदान देणार असल्याचं जाहीर केले। त्यामध्ये नाफेडने खरेदी केलेल्या कांद्याचाही समावेश होता, मात्र मार्चच्या अगोदरच ही खरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळण्याऐवजी त्यांची कोंडी झाल्याची स्थिती आहे। याबाबत नाफेडच्या यंत्रणेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद देण्यात आलेला नाही आहे। या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबू। तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा। ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। माहिती महत्त्वाची वाटली असेल तर इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। शेतीमालाच्या किमती, धोरणं आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध। ॲग्रोवन.com ला अवश्य भेट द्या।